नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तर आज आपण करंजखेडा येथे एका शेडनेट हाऊसमध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो जी परिस्थिती सध्या स्थितीला आपल्या शेतकऱ्यांच्या मनात आहेत की शेडनेस करा हो हाऊस करावं किंवा पॉली हाऊस हो। करावं ही सर्वांच शेतकऱ्यांची इच्छा आहे किंवा सुधारित शेतीकडे शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे त्यामध्ये हाऊस किंवा शेडनेट हाऊस यामध्ये पिकं लागवड करून अधिकचं उत्पादन घेण्याचा मार्ग जो आहे कल्चर विभागातर्फे आपल्याला सांगण्यात येतो किंवा त्या मार्गाने जाण्यास शेतकरी उत्सुक असतात परंतु त्याची खरी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता हा प्लॉट जो आहे तो शेडनेट हाऊसमधील टोमॅटो प्लॉट आहे तर त्याची सध्याची परिस्थिती अशी आहे की जेवढा खर्च त्याला लागवडीसाठी ला केलेला आहे तो पण निघण्यात त्या शेतकऱ्यांचं मत आहे की तो पण निघण्यासाठी अजून बराचसं म्हणजे अर्धा पण खर्च लागवडीचा पण अर्धा खर्च निघालेला नाही आहे तर शेडनेट हाऊस उभारण्यासाठी जो वीस लाखापर्यंत जो खर्च लागत असतो तर हे शेडनेट हाऊस च्या नांदाला लागल्यामुळे त्यांचं काय नुकसान झालं तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया तुमचे नाव सांगा अगोदर निलेश मधुकर सोळंके तर हे शेडनेट हाऊस उभारण्यासाठी तुम्हाला एकंदरीत खर्च किती लागला आणि कशा पद्धतीच्या सुरुवातीला तुम्हाला याच्याबद्दल माहिती होती एकोणावीस लाख रुपये खर्च आला त्याला त्याच्यात पंधरा लाख रुपये सबसिडी आली मिळाली तुम्हाला सबसिडी हा सबसिडी मिळाली तर शेडनेट हाऊस उभारण्यापूर्वी तुम्हाला तुमचं मत काय होतं समजा तुम्हाला काय चर्चा तुमच्या कानावर पडली होती किंवा यातून कसं उत्पादन घेताय किंवा तुम्हाला कोणी सांगितलं होती त्याची आयडिया कोणी दिली होती आता व्हिडिओ पाहिले मी खूप ते असं वाटे चांगलं येईन त्याच्यात माल कोणता का होईना टमाटे मिरच्या म्हणा काही का म्हणा चांगलं येईन तर टमाटे असे होऊन गेले त्याच्यातली तर तुम्ही टोमॅटो बघू शकता की हा टोमॅटो जो, जो आहे मार्केटला रेट आता सध्याला जवळपास आठशे ते नऊशे रुपये कॅरेट या प्रमाणात रेट चालू आहे परंतु हा टोमॅटो जो आहे तो हा ओपन फीडमधील टोमॅटोपेक्षा एकदम खराब टोमॅटो हा शेडनेटमध्ये झालेला आहे तर या शेतकऱ्यांनी काय करावं याचं ही सध्या परिस्थिती खूप वाईट आहे तर शेडनेट हाऊस आणि पॉली हाऊस उभारणाऱ्या ज्यांना उभं करायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहा आणि त्याच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही भविष्यात काय करताय आणि तुमचा तुमचा निर्णय हा चुकीचा तर होतो आहे का होत आहे का याच्याकडे तुम्हाला लक्षपूर्वक म्हणजे काळजीपूर्वक एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहात तर या मागचा जो म्हणजे खरापणा आहे तो तुम्हाला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपल्यासोबत बरेचसे शेतकरी आहे यांच्याकडे जवळपास सर्वांकडेच शेडनेड आऊस जे आहे त्यांनी ग्रुपमध्ये उभारले आहेत तर सर्वांच्याच पिकाची परिस्थिती जी आहे सध्या स्थितीला अशाच प्रमाणात आहे कोणी टोमॅटो लावला आहे कोणी कारला त्यानंतर गिलक्याची लागवड केली कोणी मिरची लागवड केली आहे तर सर्वच पिकं जे आहे तर या कंडिशनमध्ये त्यांना प्रॉफिट तर सोडाच परंतु खर्च पण या स्टे स्टेजमध्ये त्यांचा निघालेला नाहीये तर आपण अजून जाणून घेऊया हा तुमच्याकडे काय लागवड केली तुम्ही आम्ही टोमॅटो आणि कारले लावले आता हा तर काय परिस्थिती काय आहे तुमची नेमकी सध्या काय म्हणजे परिस्थिती ओपन फील्ड आणि शेडनेटमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला काय फायदा काय याचा फायदा तर नाही पण मग सध्या परिस्थिती अशी आहे की त्याच्यात मालाची वाढ जास्त होती बाहेरपेक्षा बाहेरपेक्षा मालाचं म्हणजे जा हाईट जास्त हाईट जास्त होती आणि लाख कमी असतो त्याच्यात लाख कमी असतो हां तर ओपन फीडमध्ये जे उत्पादन निघतं तुम्ही सरासरी समजा टोमॅटो ओपन फीडमध्ये लावला तर ओपन फीडच्या टोमॅटोमध्ये आणि पॉलिओच्या टोमॅटोमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला उत्पादनामध्ये किती वाढ झाली किंवा घट झाली याबद्दल थोडं सांगा उत्पादनात तर काही वाढ नाही झाली पण मग असं जाणून आलं की त्याच्यात फक्त वाढ जास्त आहे आणि लाख कमी आहे आणि त्याच्यातले टोमॅटो आता तुम्ही तर पाहतच आहात सध्याची स्थिती टोमॅटोचं तर बघताय की टोमॅटोवर आपण म्हणतो की मध्ये जे आहे रोग जे आहेत किडे जे आहेत त्याचं प्रमाण कमी असतं तर तुम्हाला मी दाखवेलच तर तुम्ही बघू शकता टोमॅटो बघा हा ओपन मध्ये तुम्ही कोणत्याही प्लॉटमध्ये मध्ये केला तर बाहेर जे आहे तर अतिवृष्टी झालेली इकडे आमच्याकडं तर ते प्लॉट एकदम चांगले आहेत आणि ह्या प्लॉटला एकही विरोपान राहिलेलं नाही आहे तर पॉलेहाऊसमध्ये कशी शेती करावी किंवा शेडनेड हाऊसमध्ये शेती तर... कशी करावी अजून एक शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्याकडे पण त्यांनी कारला लागवड केलेला आहे त्याचबरोबर टोमॅटोही लागवड केला आहे तर काय अडचणी सध्या जिल्हा त्यांच्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नाव तुमचं रत्नेश्वर गाव रे कारला लावले पण मग त्याला होत नाही माल आहे माल लागतच नाही नुसती वाढ चालू आहे हा आणि एक महत्वाचा एक मुद्दा जो आहे की आपण फक्त लागवड केली जसे ओपन फील्डमध्ये लागवड करत असतो तर त्याला आपल्याला पॉलिनेशन करण्याची गरज पडत नसते परंतु शेडनेड हाऊस आणि पॉली हाऊसमध्ये जेव्हा आपण कोणत्याही पिकाची लागवड करत असतो काही विशिष्ट पिकं आहेत त्यामध्ये फक्त एक शिमला मिर्च आणि त्यानंतर काकडी काकडी हे दोन पिकं असे आहेत की ते जर तुम्हाला लागवड करायची असेल किंवा पॉली हाऊसचा तुमचा विचार असेल किंवा त्या दोन पिकाची जर तुमच्याकडे मार्केट करण्याची तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल किंवा व्यवस्था असेल तर हे दोन पिका व्यतिरिक्त पॉलीहाऊसमध्ये आपण टोमॅटो किंवा मिरची त्याबद्दल बरोबर इतर कोणतीही पिकं जे आहेत तर त्यांना पॉलिनेशन करणं हे खूप गरजेचं असतं आणि त्या पॉलिन पॉलिनेशन करण्याचा हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा वेळ त्यामध्ये जात असतो आणि त्याची लेबरचा खर्चही खूप मोठ्या प्रमाणात त्यासाठी लागत असतो आणि पॉलिनेशन जर केलं नाही तर तुमचं पीक जे आहे तर ते फळधारणा त्यामध्ये होतच नाही तर हे दोन पिकं फक्त शिमला मिर्च आणि काकडी या दोन पिकाचं पॉलिनेशन फक्त फॉली हाऊस सेडनेट हाऊसमध्ये आपल्याला करण्याची गरज पडत नाही बाकी काही त्याच्यात दुसरं कोणतेच पीक दुसरं पीक येत नाही तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काय काय अडचणी याच्यामध्ये आल्या पहिले टोमॅटो लावलेत आम्ही पहिले असेच झाले झाले सडून काही करपून झाली करून आता यानंतर तुमचा काय प्लॅन आहे काय करायचं याच्यामध्ये आमचं याच्यानंतर काहीच लावायचं प्लॅन नाही काढून टाकायचं विचार काढून टाकायचं प्लॅन आहे बघा यांना फक्त दोन वर्षे झाले आहेत यांनी खूप म्हणजे मोठी इन्व्हेस्टमेंट करून कसं तरी बँकेकडून लोन घेऊन यांनी काम केले परंतु यांनासुद्धा काढण्याची वेळ आलेली आहे जे नवीन ज्यांना पॉली हाऊस किंवा शेडनेट हाऊस करण्याची इच्छा आहे त्यांनी त्याच्याबद्दल ते सखोल माहिती घेतल्यानंतरच हा पाऊल उचलावा कारण की इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे वीस लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट यासाठी लागत असते आणि त्यातून उत्पादन जे आहे ते शून्य मला तरी दिसतंय किंवा तुम्ही तुमच्या विभागामध्ये कमीत कमी तुम्हाला जर करायची इच्छा असेल तर अगोदर ज्यांच्याकडे पॉली हाऊस शेडनेट हाऊस आहेत त्यांचे बघा त्यांचं उत्पादन काय आहे त्यांचं कशा पद्धतीनं नियोजन आहे ते तुम्हाला जमेल का या सर्व गोष्टींची बाबींची तुम्हाला चौकशी करणं खूप महत्त्वाचे आहे आणि त्यानंतरच हा निर्णयाला तुम्हाला शिक्कामोर्तब करणं गरजेचं आहे आणि ज्यांना हे स्वतःच्या खर्चाने करायचं असेल तर त्यांनी शक्यतो करूच नाही यांचं आ... म्हणणं आहे की ज्यांना स्वतःच्या खर्चाने स्वखर्चाने पहिले आपली इन्व्हेस्टमेंट टाकून जर तुम्हाला पॉलिओ हाऊस शेडनेट करायचा असेल तर त्यांनी करू नये असं यांचं म्हणणं आहे सबसिडी तर मिळते शासनाची परंतु सबसिडी मिळण्यात काही त्रास झाला तुम्हाला नाही नाही सबसिडी मिळण्यात काही त्रास नाही झाला परंतु जे स्वतःच्या खर्चा कर करतील कारण ते असं पीक कधी आलं नेहमी तर ते आपलं वीस लाख रुपये किंवा एकोणवीस लाख रुपये जे लागणार खर्च आहे ते कधी निघल हा अशा पद्धतीने जर पीक तुमचं जर निघत असेल तर हे जे सध्या पीक यांनी टोमॅटो घेतलं आहे तर यांचा रोप लागवडीचा त्याचबरोबर फवारणीचा याच्यावर खर्च जे ओपन फीडमध्ये करतात तेवढाच खर्च यांना लागलेला आहे परंतु तेवढा सुद्धा खर्च निघालेला नाही तर रेट सध्या तिला सातशे ते आठशे रुपये कॅरेट आहे या सुद्धा त्यांचा खर्च निघत नाही आहे पॉलिओसमध्ये तर जेव्हा शंभर रुपये कॅरेटनं टोमॅटो विकेल तेव्हा यांची काय परिस्थिती असेल ह्याच्या तर मित्रांनो अशा पद्धतीनं पॉलीहाऊस शेडनेट हाऊसबद्दलचं आपण आज माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे मला नुकसान मला जास्तीचं दिसून येत आहे आणि टोमॅटो म्हणजे टोमॅटोच पीक नाही तर मी टोमॅटोचा प्लॉट बघितला त्याचबरोबर कारल्याचा प्लॉट बघितला त्याचबरोबर गिलका बघितला मिरची बघितली तर सर्वांची स्थिती या कंडिशनमध्ये हीच आहे फक्त यामध्ये या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की शिमला मिरच तेवढी चांगली येते त्यात पॉलिनेशन करायची गरज पडत नाही आणि सुद्धा त्याला काही एवढा इफेक्ट पडत नाही त्याचबरोबर चायना काकडीसुद्धा चांगल्या पद्धतीने येते तर दोन पिका घेण्यासाठी आपण जर एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ही एक ही एक चुकीची गोष्ट आहे त्याचबरोबर बाकी कोणत्याही पिकाचा विचार करून जर आपण म्हणत असाल की ऑफ सिजन पिकं घेऊ किंवा इतर काही गोष्टी तर ह्या गोष्टी यामध्ये साध्य होत नाही असं माझं तरी एकंदरीत मत आहे तर आपण एवढ्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली मी माहिती दिल्याबद्दल सर्वांचे आभार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पॉलेहाऊसविषयी हो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर निश्चितच तुम्ही एखाद्या अनुभवी शेतकऱ्यांना एका नाही तर इत भरपूर शेतकऱ्यांना इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर त्यांना भेट देऊन काय काय अडचणी त्यामध्ये आहेत त्या जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच तुमची पुढील योजना जी आहे ती करणं गरजेचे आहे नसता तुम्ही अगोदर हाऊस हो, शेडनेट हाऊस उभं कराल आणि त्यानंतर माहिती घेऊन काही एक फायदा होत नाही ते शासनाचं जी इन्व्हेस्टमेंट किंवा जे तुम्हाला अनुदान मिळतं या अनुदानाच्या प्रो प्रलोभनात तुम्ही न पडता जी पा आ, पारंपरिक शेती करणे या पॉलीहाऊसपेक्षा खूप चांगलं आहे असं तरी माझं एकंदरीत मत आहे तर आजचा व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहे